आपली नुसता येते येते मिळणार काय नाही. आपण मोठ्या औषधाची वाट वाट बघितली त्याच्यासाठी म्हणून. क्या बात काय मेहनत करावं लागतं बेटा सोहम. कसे की 8 घंटे झोपलो पाहिजे, 8 घंटे अभ्यास केलो पाहिजे, ना जवळपास 1 घंटा तरी आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारली पाहिजे, कारण मन फ्रेश झालं पाहिजे. आणि माझ्या माहितीतून जवळपास आपण एका आठवड्यातून एक वेळा तरी एक पिक्चर बघू म्हणजे मन फ्रेश फ्रेश राहते. 8 तास जर दिवसाचे आपले अभ्यास जरी गेले तर त्या मुलाला IAS अधिकारी बनण्याचं कोणीच सांगू नाही. कोणता पिक्चर बघितला बेटा तू आशा? मी नाही, म्हणजे माझे मार्गदर्शक माझे मामा. तुझे मामा काय नाव होते? देवीदास. देवीदास मिश्रम काय करतात ते? सध्या ह्या डोंगरगड म्हणजे चेकती बोडी ते ग्रामपंचायत रोज जास्त. तुझे बाबा काय करतात बेटा सोहम? बाबा आता जे मिडल नोकरी करतात म्हणजे जे काम करतात. बरं, तुझं पूर्ण नाव काय? सोहम सुरेश उईके. आणि तुझं गाव? माझं गाव आता सुद्धा प्रॉपर घेतो. आपलं काय नाव या गावाचं? डोंगरहळदी. डोंगरहळदी गाव. आणि तुला UPSC विषयी माहिती कोणी दिली ही? हे बघ बघा, माझ्या विचारानं ज्ञान सगळीकडेच वाटत असते, जेवढं भेटतं तेवढं उठून आपल्या डोक्यात फिट करायचं. आपण जेवढा जास्त ज्ञान तिकड तिकडचं मिळवला ना विद्यार्थी कसा पाहिजे शिपा करायला पाहिजे. जो आपण आपले जे पत्नी लोक म्हणजे बाई लोक राहते ते धान पकड पकडतात तर ते का करतात, जे धान राहते कुंडा वगैरे तो बाहेर जाते मग चांगले चांगली वा. तर तसाच आहे ना, विद्यार्थी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपले एवढंही पूर्ण गाव रंगल्यानंतर आपल्याला चांगल्या गोष्टी भेटतात तर वाईट गोष्टी भेटते, पण त्यातल्या वाईट गोष्टी भेटून देऊन तर चांगल्या गोष्टी आपल्या शरीरात आणले पाहिजे. आता तुला काय बनायचं ठरवलं तू? मी सहसा नाही सांगितलं पण मला IAS बनायचं. अरे व्हेरी गुड. का बरं IAS बनायचं? का बरं? कारण जवळपास आमचे उलके फॅमिली जी आहे त्यामध्ये जवळपास 2 पिढ्या झाले, अजूनपर्यंत कोणी नोकरीवर नाही लागला ना. आपण जर नोकरीवर लागलं तर चांगली मोठी नोकरी करावं, समाजसेवा कुठल्या आपण आपल्या शरीराचं तरी हे नाही योगदान दिलं, आपण आपल्या बुद्धीचं योगदान आपल्या जिल्ह्यावर जे काही आहे आपण करू शकतो आणि एक प्रकारची समाजसेवा. खूप सुंदर होता तुझे विचार, खूप सुंदर आहे. तू निश्चित मोठा बनशील, माझे खूप खूप आशीर्वाद. तुला जेव्हाही काही मार्गदर्शन लागलं आम्ही बसलेलो आहोत, आम्ही तुला मार्गदर्शन करू, भेटत राहू आम्ही. ठीक आहे बेटा, UPSC ला तुला जे जे काही लागेल आता तर तू 28 आहे, अजून तुला खूप वेळ आहे, परंतु तुझा अभ्यास आता व्यवस्थित कर. हाच अभ्यास असतो तुला माहिती आहे ना, पहिलीपासून असतो ना. अजून माझं मनाचा एक गोष्ट आहे की जे आपण 6वी 7वी 8वी 9वी 10वी या एक्झाममध्ये काय लसावी मसावी नफा तोटा शेकडेवारी हे जे काही हे गणित आहे ना पुन्हा डबल डबल, जसा हिस्ट्रीचा इतिहास पहिल्याचा आपल्याला इतिहासाचा हडप्पा संस्कृती जसं बाबर म्हणजे मुघल त्यांचा एक आहे ना जवळपास 10 ते 15 ओळी यायला लागतील आता माझ्या वर्गात म्हणजे 8 नंतर काय 1 दिवसात 2 म्हणजे जवळपास किती 30 ते 40 ओळी लिहावं लागेल, नंतर अजून माहिती प्राप्त करून 40 ते 45 ओळी म्हणजे जवळपास 2 ते 3 पेज एवढी आपल्याला नॉलेज पाहिजे. व्हेरी गुड बेटा, तू निश्चित मिळवशील, आपली इथे इच्छा पाहिजे. आता तू एवढं नॉलेज आहे तर याला अजून वाढवत चालायचं. हो हो, नाही तर IAS म्हणून असं म्हणलं तर ते शिक्षण कसं आहे जी, शिक्षण ही प्राड आहे, तिला धार लावत म्हणजे तिचा वापर करत राहावं लागतो, नाही तर तिला गंज लागू शकतो म्हणजे ऐकता का रे बच्चे कंपनी नो. हा खूप खूप सुंदर बोलतोय तो, खूप सुंदर बोलतोय बेटा. हो अजून अजून तर आपल्याला ते वापरत जावं लागते, नाही तर गंज लागून आपण इकडं तिकडं जर आपण आपलं ज्ञान जर आपल्या जागी मला येते म्हणून जर राहिला
तर ते ज्ञानाला केले न माझा अजून एक म्हणणं आहे का पुस्तक वाचून दिग्भर ज्ञान मिळवणं म्हणजे ज्ञान नाही ते ज्ञान आपल्या जीवनात उतरविणे म्हणजेच विद्या हो. आणि हे म्हणाले का आम्ही इंडियन आर्मी बनणार आणि पोलीस बनणार नक्की यश घेतो मला असं वाटत नाही पण जरी नाही मिळालं तरी नाराज ना वाटत शिक्षण नोकरी नोकरीसाठी थोडी बनली जाते आपण चांगला आदर्श व्यक्ती घडलो पाहिजे क्या बात है हे मी बोलतो बघ तुम्हाला नेहमी म्हणतो की चतुरस्त्र होतो शिक्षण बनवण्याने काय होतो मनुष्य चतुरस्त्र हेच तू सांगितलं माणूस जीवनभर आयुष्यभर विद्यार्थी कधीच असं नाही जिंदगीत आपण काही ना काहीतरी शिकतच राहतो आपली शिकण्याची वय नाही तुझी आई काय करते बेटा आई आता सध्या जे काम मिळालं ते काम करते व्हेरी गुड पण तू शिकायचं काही लागलं आम्ही बसलो तुला मी नेहमी भेटत जाईल तुझा नंबर देईल आमचे गदादे साहेब आहे तिथं बोंबुर्णा पोलीस स्टेशनला ठीक आहे बेटा काही अडचण आली आम्ही आहोत पुरं यू पी एस सी द्यायची तू अजून तुला जवळजवळ 8, 5, 13, 6, 7 वर्ष आहेत तुला 7 ते 8 वर्ष आहेत तुला यू पी एस सी द्यायला तोपर्यंत पुरा अभ्यास पक्का करून ठेवायचा हो ना दहावीमध्ये अनेक मुलं का करतात जे 70-75% मिळते ते मग त्यांचा पंख तर काही नाही वावा म्हणून उडत राहते सायन्सच घेतात पण आपल्याला जेवढा ज्ञान असेल तेवढाच ज्ञान वापरून माझ्या विचारानं जो मुलगा अतिशय हुशार बिना चिटिंग न जर पास असेल त्यांना सायन्स घ्यावा आणि अजून जर आर्ट घेतलं तर काय राहील अर्थशास्त्र नागरिकशास्त्र आणि हिस्ट्री भूगोल मराठी मीडियम राहील हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं